मातृविषयी चर्चेत करून सांगू इच्छितो. आज आपण बघतो प्लॅस्टिकचा वापर जास्त प्रमाणात चालू आहे. असं एकही घर नाही की जिथे प्लॅस्टिकचा वापर होत नाही. जिथे तिथे माणूस जातो तिथे तिथे प्लॅस्टिकचा वापर होत असतो. सगळ्यात अस्वच्छतेचे कारण म्हणजे प्लॅस्टिक हे आहे. प्लॅस्टिक ही नष्ट होत नाही. ती जर जमिनीमध्ये जर फसली तर ती कधीच नष्ट होत नाही. म्हणून प्लॅस्टिकची योग्य तरफवर योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हे महत्वाचे आहे. प्लॅस्टिकचा म्हटला तर अनेक फायदे आहेत, पण आपण त्याचा फायदा करून घेत नाही. प्लॅस्टिकचा आपण पुनरावृत्ती करून आपण त्याचा पुनरावापर करू शकतो. प्लॅस्टिकमुळे आपण बघतो स्वच्छता होते. आपण जिथे तिथे नदी नाल्यामध्ये रस्त्याच्या बाजूला कुठेही प्लॅस्टिक टाकतो. आपल्या आपण प्रत्येक शेतकरी घरातील आहात. शेतामध्ये असा एकही शेत नाही की ज्या शेतामध्ये प्लॅस्टिकचा वापर झालेला नाही. खता वाटे शेतामध्ये प्लॅस्टिक ही जात असते. त्यामुळे शेती ही नापीक होते व धानाला रोगराई लागते. सगळ्यात मेन कारण म्हणजे प्लॅस्टिक आहे. आणि प्लॅस्टिक जमिनीवर पडल्यामुळे वरून पडणारे जे पाणी आहे जे जमिनीमध्ये पूर्णपणे रुजत नाही. त्यामुळे वातावरण हा बिघडून चाललेला आहे आणि प्रदूषण पण वाढून चाललेला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेला 1 वर्ष झालेले आहे, पण अजूनही स्वच्छता ही दिसून राहिलेली नाही. आपल्या कुंभुर्ण्याचा विकास होऊन राहिलेला झपाट्याने, पण स्वच्छता ही अजूनही होऊन राहिलेली नाही. कुंभुर्ण्याकडे आपण कॉलेजकडे येताना बघतो रस्त्याच्या बाजूला सगळ्यात जास्त प्रकार म्हणजे प्लॅस्टिकचा हा दिसलेला वाटतो. प्लॅस्टिक ही आपण जो कचरा आहे तो आपण एका मशीनद्वारे प्लॅस्टिकला अलग जर काढले यंत्राद्वारे तर प्लॅस्टिक आपण ही योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावू शकतो. आणि कोंबुर्ण्यातील नगर पंचायत व पंचायत समिती यांनी प्लॅस्टिकवर काहीतरी आळा बांधण्यासाठी प्रयत्न करावे व त्या प्लॅस्टिकचा योग्य प्रकारे विल्हेवाट करावी. आणि प्लॅस्टिक ही रोडच्या बाजूला टाकू नये. रोडच्या बाजूला टाकण्याचं कारण म्हणजे रोडच्या बाजूची जी जागा आहे ती भरपाई झाली पाहिजे. म्हणून तिथे तो कचरा टाकण्यात येतो, पण कचरा टाकल्याने सरगार होत असते आणि त्यामुळे रोगराई पसरते. प्लॅस्टिक पासून आपल्याला केरोसिन मिळतो. 1 किलो प्लॅस्टिक पासून आपल्याला 500 मिलीग्रॅम केरोसिन मिळतो. आणि हा एक साधा प्रयोग आहे, तो काही जास्त खर्चाचा नाही आहे ते तुम्हाला माहित नाही. मी रेडिओवर ऐकलेलं आहे याबद्दल प्लॅस्टिक बद्दल, पण मला काही तेव्हा फारशी माहिती नाही आहे. आणि आपण बघतो आपली 3 रुपयावाली पेन जर ही संपली तर आपण आपल्या कॉलेजच्या भिंतीतून बाहेर फेकून देतो. आणि जे चहाचे वगैरे आता दिलेले प्लॅस्टिक आहे ते आपण बाहेर फेकून देतो. आपल्या कॉलेजमध्ये एकच डस्टबिन आहे, पण मोठी चांगली खरंच तुम्ही जर ठेवली असती सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये खऱ्याचा प्रकार हे आहे. त्यामुळे खऱ्याची प्लॅस्टिकची पाणी आपण बघतो कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरात पडलेली दिसते. सगळ्यात मेन म्हणजे प्लॅस्टिक. प्लॅस्टिक ही असा एकही वस्तू नाही ज्याला प्लॅस्टिकचा वापर होत नाही. प्लॅस्टिकवर आळा घालणे आपण मी आमच्यातून माझ्या घराबद्दलच्या प्लॅस्टिकचा जमा करून एका वर्षी ठेवत असतो. तरी पण मी आईला सांगतो, तरी पण आई एखाद्या चुकून प्लॅस्टिक कुठं ना कुठं टाकून दिते. आणि माझ्या खातावरील प्लॅस्टिक आहे मी पूर्णपणे उचलून टाकतो, जेणेकरून ती शेतात गेली नाही पाहिजे आणि ती मिसळली नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाल्याप्रमाणे तुम्ही पण प्रयत्न करा आणि प्लॅस्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. प्लॅस्टिक पासून आपल्याला अनेक उपयोगात आणता येतो. त्यासाठी थोडस जर प्लॅस्टिकवर रिसर्च केले तरी आपल्याला स्वच्छता आणता येते. तसेच गाडगे बाबा यांनी आपल्याला स्वच्छतेचे संदेश दिलेला आहे, पण आपण तो संदेश प्रत्येक समोर चालत दिले पाहिजे. आज काय बघतो गाव हे आनंदाने मुक्त झालेलं आहे, पण
मी बघितलेलं आहे गाड्यामध्ये, तुम्ही पण बघू शकता. प्लॅस्टिक ही प्लॅस्टिकवर विचार करायला सुद्धा त्यांनी